नमस्कार शेतकरी मित्रांनो, ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे टरबूज बाजारभाव बघणार आहोत। तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल सबस्क्राइब करा, तसेच आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा। बरेच शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राइब करत नाहीत। मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब करा। बाजार समिती आहे मुंबई फ्रूट मार्केट, या ठिकाणी 4460 क्विंटल आवक आलेली। किमान दर 6000 रुपये, कमाल दर 1200 रुपये आणि सर्वसाधारण दर 900 रुपये। पुढील बाजार समिती आहे श्रीरामपूर, या ठिकाणी 37 क्विंटल आवक आलेली। किमान दर 800 रुपये, कमाल दर 1200 रुपये आणि सर्वसाधारण दर 1000 रुपये। पुढील बाजार समिती आहे पुणे, या ठिकाणी 728 क्विंटल आवक आलेली। जाथळे लोकल कलिंगड, किमान दर 500 रुपये, कमाल दर 1200 रुपये आणि सर्वसाधारण दर 900 रुपये। पुढील बाजार समिती आहे पुणे मोशी, या ठिकाणी 85 क्विंटल आवक आलेली। जात आहे लोकल कलिंगड, किमान दर 700 रुपये, कमाल दर 800 रुपये, सर्वसाधारण दर 750 रुपये। पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी, 19 मार्च 2023 फक्त आवक आहे 7 क्विंटल। किमान दर 800 रुपये, कमाल दर 800 रुपये, सर्वसाधारण दर 800 रुपये। 19 मार्च 2023 श्रीरामपूर, या ठिकाणी फक्त 32 क्विंटल आवक आलेली। किमान दर 800 रुपये, कमाल दर 1000 रुपये, सर्वसाधारण दर 900 रुपये। पुढील बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला, या ठिकाणी 360 क्विंटल आवक आलेली। जाते लोकल कलिंगड, किमान दर 800 रुपये, कमाल दर 1000 रुपये, सर्वसाधारण दर 900 रुपये। 19 मार्च 2023 बाजार समिती आहे पुणे, या ठिकाणी 741 क्विंटल आवक आलेली। जाते लोकल कलिंगड, किमान दर 500 रुपये, कमाल दर 1200 रुपये, सर्वसाधारण दर 900 रुपये। 19 मार्च 2023 बाजार समिती आहे पुणे मोशी, या ठिकाणी 163 क्विंटल आवक आलेली। जात आहे लोकल कलिंगड, किमान दर 500 रुपये, कमाल दर 1000 रुपये, सर्वसाधारण दर 750 रुपये। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन नक्की दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल। व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद।